नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी मनीषा जयप्रकाश. पाहूया सविस्तर बातमी. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 चा निकाल नुकताच 3 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या निकालात भाजपाची सत्ता आल्याचे स्पष्ट झाले, परंतु निवडणुकीमध्ये मतयंत्रांची हाताळणी व सील याबाबत संशय निर्माण झाला असून मतदानानंतर मशीन सील करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याचा आरोप अपक्ष विकास महाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला व या संदर्भात अपक्ष विकास महाआघाडीचे सर्व पदाधिकारी यांनी सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. आणि प्रत्यक्षात तिथं जुनी यंत्र त्या बूथवर होती, म्हणजे जी यंत्र दाखवली गेली यंत्र आलेत म्हणून. आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली, मतदान प्रक्रियाही पार पडली, मात्र मतमोजणी प्रक्रियेमध्ये प्रचंड असा घोटाळा झालेला दिसून येतो आहे. अनेक उमेदवारांचे मतांची हेराफेरी, म्हणजे मतांची फिरवाफिरवी झाल्याचं, अनेक उमेदवारांचं मतदारांची शंका आहे. अनेक मतदान यंत्रं बंद पडली, ती उमेदवारांच्या समोर पुन्हा चालू करण्यात आली नाहीत. मतदान सील करताना उमेदवारांना बरोबर घेतलं नाही. जी मतदान यंत्रं निवडणुकीसाठी आणली आणि उमेदवारांना दाखवली, तीच यंत्रं पुन्हा त्या वार्डामध्ये वापरली का याबाबत संशय आहे. त्याचबरोबर व्हीव्हीपॅट का वापरलं नाही, अशा अनेक शंका कुशंका या मतमोजणी प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये झाल्याच्या दिसून येत आहेत. त्यामुळे शंकेला प्रचंड वाव आहे आणि हा सगळा संशयास्पद प्रकार आहे. त्यामुळे EVM हटाव आणि पुन्हा बॅलेट पेपरवरती सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुका घ्याव्यात अशा पद्धतीची मागणी आज सगळ्या उमेदवारांनी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केलेली आहे. आणि EVMवरती मतदारांचा विश्वास नाही, सांगली मिरज कुपवाडमधल्या नागरिकांचा विश्वास नाही. आणि ज्या यंत्रणेवरती किंवा लोकशाहीमध्ये मतदारांचा मतमोजणी प्रक्रियेवरती आणि निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास असायला पाहिजे. तो विश्वासच नसेल तर ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुका घेणं आणि त्या बॅलेट पेपरवर घेणं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि ही जर मागणी आमची मान्य झाली नाही तर उच्च न्यायालयामध्ये आम्ही याबाबतीत जनहित याचिका दाखल करतो आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाकडं आम्ही माहिती कायदा अधिकारांतर्गत 200 उमेदवारांच्याकडून माहिती मागवतो आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाला आम्ही 200 माहिती अधिकारांतर्गत अर्ज पाठवतो आहे, जेणेकरून सगळी मतदान प्रक्रिया आमच्या समोर येईल आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया केली जाईल. मात्र EVMवरती नागरिकांचा विश्वास नाही, उमेदवारांचा विश्वास नाही. त्यामुळे EVM हटाव आणि देश बचाव अशा पद्धतीची मागणी आम्ही या निमित्तानं करतो आहोत.